नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. बहुजन क्रांती मोर्चा अंतर्गत 1,00,000 गावात महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव कार्यक्रम सर्वत्र संपन्न होत असताना दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी अंबरनाथ येथे एका आदिवासी पाड्यात प्रकाश नगर कमिटी गावपाडा येथे RSS श्रमजीवी संघटनेत कार्य करणारे एकाच वेळी 400 आदिवासी यांच्यात नेतृत्व करणारे प्रमुख यांचा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद संघटनेत जाहीर प्रवेश झाला आणि RSS प्रणित श्रमजीवी संघटनेचा फलक काढून त्या जागेवर आता बामसेफ प्रणित राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी 400 आदिवासींचे नेतृत्व करणारे निडर अन बेडर व्यक्तिमत्व असणारे पड्या वागे यांना राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे अंबरनाथ संयोजक पदी नेमणूक करून ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय ढिलपे यांच्या उपस्थितीत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अभिजित त्रिभुवन यांच्या हस्ते नेमणुकीचे पत्र देण्यात आले. यावेळी विचार मंचावरून बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक सुरेश जगताप यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष महेंद्र गजबिये, अंबरनाथ शहर अध्यक्ष बापूराव मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता गजानन डावरे, किरण साळवे, राजेश बर्वे, संगीता वागे आदी मान्यवरांनी आपले विचार मांडून आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचे व खांद्याला खांदा लावून हक्क अधिकाराच्या लढ्यात सोबत घेऊन राहण्याचे आश्वासन देऊन महापुरुष जीवन संदेश असे विचार मांडले. अशा प्रकारे बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये विहारासुद्धा जयंतीचा कार्यक्रम मोठ्या विचार परिवर्तनातून मोठ्या थाटात संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.